नमस्कार मी प्राची साळुंखे सा, सा रहा, जी एम प्रेझेंट्स मॉडर्न होम या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा आपला विषय आहे स्मार्ट होम एकविसाव्या शतकात राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक शब्द खूप परिचित आहे आणि तो म्हणजे ऑटोमेशन होम ऑटोमेशन हा आजच्या बाजारपेठेतील आगामी ट्रेंड आहे आताच्या युगात सर्व काही शक्य आहे प्रत्येकाला सर्वच काही एका जागेवर बसून सहजरित्या हाताळता येतं आणि ते सर्व ऑटोमेशनची कमाल आहे घरगुती व्यावसायिक क्षेत्रापासून ते वैद्यकीय क्षेत्रापर्यंत ऑटोमेशनने विळखा घातला आहे आणि आज स्मार्ट होम ऑटोमेशनची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रिन्सिपल डिझायनर शिवांगी शहाणे फणसे प्रिन्सिपल आर्किटेक्ट अमृता दौलतबादकर आणि रश्मीन जे इंटीरियर डिझायनर आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे खरं तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि या महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करूयात अमृताजींपासून अमृताजी स्मार्ट ऑटोमेशन म्हणजे नेमकं काय हे आमच्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल काय सांगाल नमस्कार नमस्कार आ, स्मार्ट ऑटोमेशन सोप्या भाषेत जर एक्सप्लेन करायला सांगितलं तर तुम्हाला सोप्या प्रकारे तुमच्या घरगुती वापरण्यात येणारे वस्तू सिक्युरिटी सिस्टीम आणि लाइटिंग या सगळ्या गोष्टी तुम्ही सोप्या आणि अगदी हुशारीने त्याचा कसा वापर करणार इधर एका जागेवर बसून किंवा तुम्ही कुठे बाहेर गेले तर एसीचे टेम्परेचर्स असतात घरगुती जे अप्लायन्सेस असतात आणि सिक्युरिटी सिस्टीम तुम्ही लांब बसून सुद्धा त्याला कंट्रोल करू शकता तुम्ही तुमच्या घरावर लक्ष ठेवू शकता आणि ही हे एक सुविधा आपल्याला ऑटोमायझेशननी आपल्याला आणून दिलेली आहे सो सोप्या शब्द शब्दात सांगितलं तर जगात तुम्ही कुठेही बसले तरी इंटरनेट द्वारा किंवा वायफायद्वारा या सगळ्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकता म्हणून हुशारीनी त्या गोष्टी वापरा हेच आहे स्मार्ट ऑटोमायझेशन आट, स्मार्ट नक्की नक्की पुढचा प्रश्न मला रश्मीन सरांना विचारायचा आहे रश्मीन सर होम ऑटोमेशन म्हणजे नेमकं काय का आणि त्याचा उपयोग कसा कसा केला जातो नमस्कार होम ऑटोमेशन म्हणजे आपला सगळं डिव्हायजीस एकत्र करून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिवायजीस असतात तर सगळं okay. एकत्र करून त्याच्या ती ऑटोमेशनमधून कनेक्शन करून त्याच्यात ती टी व्ही असू या ए सी असू काही म्हणजे ते ऑटोमेशनमध्ये आपण त्याला डिवाईड डिवाईड करू शकतो आणि त्या प्रकारे वायफायमधून ते आपण चालवू शकतो hmm. आणि त्याच्यामध्ये आपला गुगल प्लेमध्ये पण ते आपण चालवू शकतो गुगलवरून पण ते ऑटोमेशन वर्किंग करू शकतो आहे ओके okay. बरं हे सगळं काम करत असताना किंवा हे ज्या वेळेला वर्क करतं ऑटोमेशन स्मार्ट ऑटोमेशन ज्या वेळेला वर्क करतं तर ज्या तुम्ही जर घरात असाल तर ते घरूनच तुम्ही ऑपरेट करू शकता की कुठेही गेलात तरी तुम्ही मोबाईल थ्रू त्याला ऑपरेट करू शकता ऑपरेट करू शकतो आणि घरू असेल तर घरू पण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही नक्कीच ना माझा पुढचा प्रश्न आहे शिवांगी यांना शिवांगी होम ऑटोमेशनचे नेमके कुठले कुठले प्रकार आहेत आणि कशा प्रकारे त्याचा वापर करता येतो साधारणतः होम ऑटोमेशन असं दोन कॅटेगरीमध्ये त्यांनी डिवाईड केलं आहे एक आहे वायर्ड आणि एक आहे रेट्रोफिट वायर्डमध्ये कसं आहे तुम्ही जेव्हा घर बनवता इंटिरियर करता त्याच्या आधी तुम्हाला सगळं प्लॅन करावं लागतं आणि ते सगळी वायरिंग त्या हिशोबानी होते सो so, जे लार्ज स्केल प्रोजेक्ट असतात त्यांच्यासाठी वायर्ड ऑटोमेशन जनरली आपण सजेस्ट करतो आणि रेट्रोफिट जे आहे ते तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा सुरू करताय तुम्ही रेनोवेशन किंवा तुमचं काम झालेलं आहे तुम्ही आता राहताय घरी आणि तरी तुम्हाला असं वाटतं की आता आम्हाला आप आपल्याला ऑटोमेशन पाहिजे तर आपण रेट्रोफिट सोल्युशन त्याच्यात करू शकतो इनफॅक्ट जी एम कंपनीचं आय फाय प्रो वायफाय स्विच आहे दॅट इज द बेस्ट सल्युशन फॉर दिस त्याच्यामध्ये आपण कुठलेही उपकरण आपल्या स्मार्ट लाईटिंगपासून फॅन्स आहे, एसी आहे आ, ए सी आहे ए तुम्ही इनफॅक्ट तुमचं दार जे आहे ते लॉक अनलॉक पण करू शकता ते सगळं तुम्ही घरी बसल्या एका ठिकाणी मोबाईलवरनं ऑपरेट करू शकता तुम्ही दॅट इज ऑन युअर फिंगर टिप आणि इनफॅक्ट तुम्ही हे वॉइस कमांडवर पण करू शकता म्हणजे आपला ॲलेक्सा आहे गुगल होम आहे तर खूप म्हणजे इट इज लाईक तुम्ही अगदी लक्झरियस लाईफ बिलकुल <laughs> नक्कीच तुम्ही आता म्हणालात रेट्रोफिट सोल्युशन तर त्याविषयी थोडं सविस्तर सांगाल ते नेमकं रेट्रोफिट सोल्युशन कसं आहे तुमचं तुम्ही आता काही स्विच लावलेले आहेत hmm. तर तुम्ही ते काढून रेट्रोफिट करू शकता त्यांना आणि त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला खूप खर्च पण होत नाही तुम्ही नॉमिनल ह्याच्यात hmm. तुम्हाला ते तुम्ही एन्जॉय करू शकता एक्झॅक्टली अगदी मी हाच प्रश्न आता पूर्ण वायरिंग करायची गरज नाहीये ओके तो एक्झिस्टिंग वायरिंग मध्ये तुमचं ऑटोमेशन होऊ शकतो ओके म्हणजे ते कसं असतात की स्मार्ट ऑटोमेशन करायला कॅट सिक्स वायरची गरज पडत म्हणजे याच्यामध्ये रेट्रोफिट मध्ये सिक्स वायर टाकायची गरज नाही आहे रेट्रोफिट मध्ये ते, ते, रेट्रो ते लोकांनी डिव्हाइस चालू केले आहे बिलकुल आता स्मार्ट होम किंवा स्मार्ट ऑटोमेशन साठी लोकांच्या मनात आता एक प्रश्न नक्कीच आला असतो तो म्हणजे याला खर्च किती येतो तर अमृताजी तुम्ही नेमकं का काय सांगाल की या सगळ्या प्रोसिजरला काय खर्च येतो असं आता जसं आपण डिस्कस केलं की देर आर टू टाइप्स की एक आपण वायर्ड टोटली जे करतो ते आणि एक रेट्रोफिट तर रेट्रोफिटमध्ये आपण दहा खर्च खर्चमध्ये आपण पूर्ण रेट्रोफिट मॅनेज करू शकतो ऑन वायफाय जे जास्त म्हणजे अफोर्डेबल मध्ये जातं आणि फ्रॉम स्मॉल स्केल पण आपण स्टार्ट करू शकतो mm -hmm. आणि जे वायर्ड आहे जे प्रॉपर कॅटसिक्स विथ प्लॅनिंग सगळं आपल्याला सिस्टीम ऑटोमाइज सिस्टीम करावी लागते तर ते स्केलवर डिपेंड करतं mm -hmm. तुमचा बंगलो तुमचा प्रोजेक्ट स्केल किती आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये किती एरिया कव्हर करताय सो दॅट डिपेंड ऑन दी स्केल टोटली आणि हे होम ऑटोमेशन जे आहे ते फक्त मोठ्या घरांसाठीच आहे का लहान घरात पण आपण करू शकतो तर त्याच्याविषयी जरा सविस्तर मला जाणून घ्यायला आवडेल कारण बऱ्याच जणांची घरं लहान असतात त्यामुळे त्यांच्या मनात तो प्रश्न असतो की हे आपल्या घरासाठी आहे की सिंगल खोली पण असेल तर सिंगल खोलीचे पण काम करू शकतो ऑटोमेशन मध्ये ग्रेट आणि पूर्ण अपार्टमेंट पण करू शकतो आणि पूर्ण बंगलो पण करू शकतो काहीच त्याच्यामध्ये विषय नाही आहे बिलकुल आणि आपल्याला जर का स्मार्ट होम ऑटोमेशन जर तयार करायचं असेल ते उपकरण जर का तयार करायचं असेल आणि त्याचा वापर करून घ्यायचा असेल तर साधारण ती प्रोसिजर काय आहे कशाप्रकारे ही प्रोसिजर सुरुवात होते कशाप्रकारे ते त्याची फिटिंग वगैरे केली जाते त्याच्याविषयी सा तुम्ही काय सांगाल सविस्तर आपण कुठल्याही अप्लायन्सला आपण ऑटोमेशनवर घेऊ शकतो तुम्ही लाईट बोला तुम्ही फॅन बोला तुम्ही तुम्ही सीन्स क्रिएट करू शकता रूममध्ये मग तुम्हाला जर ऑप तुम्ही बाहेर आहात आणि तुम्हाला ते एसी ऑन करायचं आहे तरी तुम्ही ते ऑटोमेशनवर त्याला इंटिग्रेट करून अप्लायन्सेस सगळे इंटिग्रेट करून यू कॅन ऑपरेट कुठूनही सो दॅट इज द ॲडव्हान्टेज लस डिव्हायसीस आहे तुम्ही गाडीमध्ये बसला आता घरी जायला तर मला गरमी जास्त वाटणार <laughs> <में। laughs> डायरेक्ट okay. एसी गाडी मधून गाडीत मी ऑपरेट करू तुम्ही तुम्ही मोबाईल वर पण बघू म्हणजे कसं होतं कधी कधी आम्ही घरी जातो आणि मग एसी ऑन करतो पंधरा मिनिटात मग ते एसी ऑन होत म्हणजे आलंय की नाहीये हे सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो म्हणजे डिटेक्टर सुद्धा त्याच्यामध्ये आपण म्हणजे कॅमेरा लावून वायफाय मध्ये आपण त्याच्या ऑटोमेशन मध्ये कनेक्शन करून बिल्कुल, बिल्कुल। करू आणि अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे हे सगळं करण्यासाठी ही प्रोसेस करण्यासाठी घराचं नूतनीकरण आहे का नाही म्हणजे नूतनीकरण करण्यासाठी म्हणजे नूतनीकरण करतात तेव्हा सगळं चाललंय तो चालणारच आहे ऑटोमेशनच्या प्रकार जे पण पाहिजे ते आणि एक्झेस्टिंग आहे त्याच्यामध्ये ते मॅडमनी सांगितलं रेट्रोफिट म्हणजे वायरिंग मध्ये तुम्ही काही ऑटोमेशन करायचे ते तुम्ही करू शकतात बिलकुल आणि आयडियल स्मार्ट होमसाठी नेमकं तुम्ही काय काय सजेस्ट कराल किंवा ती प्रोसिजर काय असते त्याविषयी काय सांगाल बेसिकली काय काय उत्पादन आहेत हां म्हणजे बेसिकली आयडियल होम करण्यासाठी वी हॅव सिक्युरिटी सिस्टम्स विच इज दी नीड ऑफ टुडे आणि त्याचबरोबर जे तुमचे ए सी कंट्रोलर्स आहेत फॅन कंट्रोलर्स आहेत मूड लाइटिंग्स आहेत या सगळ्या गोष्टी आहेत आ, होम थिएटर सिस्टम जे ऑटोमाइज सगळं आपण त्याच्यामध्ये जे मूड लाइटिंग्स असतात सो सगळ्या गोष्टी खूप नेसेसरी झालेल्या आहेत तुम्ही अगदी डेवन पासून स्पष्ट असतात की कुठली गोष्ट तुम्हाला मॅन्युअली करायची आहे करायची आहे मेकॅनिकल कंट्रोलमध्ये ठेवायची आहे इज कंट्रोल करू ओके आणि प्रेक्षकांना हे आपल्याला आता जाणून घ्यायला आवडेल त्यांना जाणून घ्यायला आवडेल की स्मार्ट होम तयार करण्यासाठी नेमकी कुठली कुठली उपकरणं त्यांच्या घरामध्ये असली पाहिजे तर ती उपकरणं जरा सविस्तर सांगाल उपकरण म्हणजे सगळंच तुम्ही एसी टीव्ही कॉमन आहे सगळ्याच्या घरी असणार म्हणजे एक्स्ट्रा उपकरणची काही गरज नाहीये तुमचे सगळे उपकरण तुम्ही ऑटोमेशन करू शकता तर पुढचा प्रश्न मला रश्मीन सरांना विचारायचा आहे की रश्मीन सर या सगळ्या गोष्टींमध्ये लाईट बिल खूप येत असेल असं देखील लोकांना वाटू शकतं तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल नाही तसं नाहीये त्याच्यामध्ये कसं असतं ते सगळ्या ठिकाणी थर्मोस्टेटिट डिव्हायसेस असतात म्हणजे गिझर असेल तर त्याच्यामध्ये थर्मोस्टेट लावला असेल तर ते पाणीच्या इलेक्ट्रिकसिटीच्या कन्झम्पन कमी करतो आहे आणि इलेक्ट्रिकसिटीच्या कन्झम्पन कमी केला तर इलेक्ट्रिकसिटीचा बिल तुमचा कमी येणार म्हणजे ते आपला डीमेबल ड्रायव्हर्स लावतात त्याच्यामध्ये म्हणजे ते लाईट पण डीम करू शकतो म्हणजे त्यांच्या करंटची कॅपॅसिटी कमी होतात म्हणजे त्या हिशोबाने ते इलेक्ट्रिसिटी वाचवू शकतात या विषयावर आपल्याला चर्चा करायचीच आहे मात्र इथं थोडंसं थांबतोय वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची लगेचच परत येतोय जीएम प्रेझेंट्स मॉडर्न होम या कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आजचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे स्मार्ट या आ, होम या विषयावर आपण चर्चा करत आहोत शिवांगीजी मला थोडं होम अप्लायन्सेस जे तुम्ही कनेक्ट करत असतात तर त्याविषयी थोडं अजून जास्त जाणून घ्यायला आवडेल जर लोकांना आता सपोज आमचे प्रेक्षक तुम्हाला बघतायत आणि त्यांच्या मनात जर काही आयडियाज असतील तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल की काय नवीन आयडियाज तुम्ही घेऊन लोकांसमोर येणार आहात सी कसं आहे जेव्हा होम ऑटोमेशनची सुरुवात आपण करतो ते अ, सुरु तर ते बजेटच्या हिशोबाने अगदी खूपच कमी बजेट असेल आपलं तरी आपल्याला करायचंय सगळ्यांना म्हणजे कुठून सुरुवात होतो जसं अमृता बोलले की दहा हजार पासून सुरू करू शकतो मध्ये तर त्याच्यात आपण आपल्याला जे हवंय ते करू शकतो सो एक लिव्हिंग रूम आहे तुमचा आणि त्याच्यात मे बी दहा लाईट आहे तर तुम्ही पाच लाईट ऑटोमेशनवर करा पाच सोडून द्या सो कसं तुम्हाला तुमच्याकडे चॉईस आहे तसं मी बोलले की ऑटोमेशन सगळे जे काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत सगळ्यांना आपण करू शकतो बजेटच्या हिशोबाने आपण डिसाईड करू शकतो कुठला करायचं आहे मग जर आपल्याकडे लक्झरी आहे बजेटची तर पाहिजे ते करा आणि ते सगळं व्हॉइस कमांडवर असतं सो तुम्हाला फक्त बोलायचं आहे लाईट ऑन लाईट ऑफ फॅन ऑन फॅन ऑफ बिलकुल बिलकुल अमृताजी हे जे काही कनेक्शन आहे म्हणजे जितकेही अप्लायन्सेस इक्विपमेंट आहेत तर ते आपल्या मोबाईलला आपण कनेक्ट करतो तर त्यासाठी काही ऍप वगैरे तुम्ही करतात का त्या मला माहिती जाणून घ्यायला असतात ह्याच्यासाठी सो कंपनीचे डिझाईन ऍप असतात आणि त्या ऍप अनुसार तुम्ही त्याच्यावर कंट्रोलिंग करू शकता प्लस स्विच सुद्धा तुम्ही कंट्रोल म्हणजे फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ स्विचेस दिले आता एका स्विचवर तुम्ही किती लाईट्स घ्यायचे तर ऍप ती सगळी सुविधा दिलेली असते आणि त्या हिशोबाने तुम्ही सगळं ते कंट्रोल करू शकता डेफिनेटली तर ते कसं वर्क करतो तुम्ही जरा तुमच्याकडे जर काही एखादं एक्झाम्पल एक एक असेल तर तुम्ही सांगू शकता की जर मोबाईल असेल तर ते ऍप नेमकं कुठलं आणि कशा प्रकारे तुम्ही ते ऑपरेट म्हणजे मोबाईलवर जे ऑटोमायझेशनचे ऍप्स असतात किंवा जसं आपण म्हणतो की आपण गुगल गुगल वर किंवा अलेक्सावर जे आपण ऍप आपण डाउनलोड करतो तर त्याच्यावर आपण सगळी सेटिंग करतो सो त्याच्यावर मूड लाईटची सेटिंग असते नाईट नाईट लॅम्पची सेटिंग असते होम थिएटर वाली सेटिंग असते सो वेन यू हॅव्ह टू ऑन होम दर सेटिंग तर तेव्हा फक्त डिम लाईट सुरू होणार बाकी सगळे लाईट्स ऑफ होऊन जाणार नाईट लॅम्प असतात तर नाईट लाईट जे असतात तेव्हा फक्त तुमचे जे डिम लाईट असतात तेवढे ऑन होणार बाकी सगळे ऑफ होणार मास्टर की असते सो मास्टर की ऑन ऑफ केलं तर uh, सगळे घरचे लाईट्स ऑन होतील सगळे ऑफ होतील प्लस इव्हनिंग मोड असतात जसं आपण संध्याकाळच्या वेळेस सेटिंग uh, करून ठेवतो हो की हे लाईट्स आपल्याला ऑन ला पाहिजे की गार्डनचे टिपिकल हे लाईट्स पाहिजे घरचे आपले हे लाईट्स पाहिजे संध्याकाळ सो देर इज अन इव्हनिंग मोड ऑल्सो सो इव्हनिंग मोड तुम्ही ऑन केला की तेवढेच तुमचे नेमके तेवढे लाईट ऑन होणार सो यू कॅन कंट्रोल ऑल युअर लाईट्स एज पर युअर रिक्वायरमेंट्स रश्मीन सर आता मगाशी आपण एक मुद्दा घेतलेला की घरात कोण आलेलं आहे कोण नाही आहे हे सुद्धा आपल्याला कळतं तर सगळ्यांचं एक मेन कन्सर्न असतो ज्या एखादी व्यक्ती आपलं घर सोडून दूर कुठेतरी जात असते तर त्यांचं सगळं लक्ष घराकडे असतं की घरात जर कोणी आलं तर चोरी झाली तर मग अशा वेळेला हे उपकरण जे आहे ते नेमकं कसं काम करतं आणि काय असतं नेमकी ते सिस्टीम काय असते त्याविषयी काय लागलं असतात घरी आणि ते कॅमेराच्या कनेक्शन वायफायमध्ये कनेक्ट केलं असतात आणि ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या एप डाउनलोड आहे ते तुम्ही तुमच्या एप डाउनलोड ते उघडून ते तुम्ही बघू शकता की माझ्या घरी कोण आलाय बघू शकतो असं नाहीये की त्याच्यासाठी आपल्याला कुठलाही टाइम पाहिजे ते चोवीस तास ओनर्स असणार आणि तुम्ही कुठे पण कुठे मध्ये असू या फॉरेन असू कुठे असू काही प्रॉब्लेम नाही कुठे पण तुम्ही बघू शकता हे सेन्सर्स नेमके कुठे लावलेले असतात घरामध्ये ते म्हणजे एक लोकेशन असं फिक्स करून त्याचा डिव्हाइस तिथे लागतो सगळं म्हणजे इलेक्ट्रिक डिब्री असतात त्याच्या बाजूला त्या हिसा ते कंट्रोलर पण पॅनल तिथेच लागतं आणि त्या हिसाबाने ते कनेक्शन एकत्र करून आ, शिवांगी मगाशी आपला विषय झालेला की होम ऑटोमेशन हे मोठ्या घरांसाठी नाही तर लहान घरांसाठी सुद्धा आहे म्हणजे अगदी वन आरकी असेल किंवा एकच रूम असेल तरी पण आहे तर त्या एका घरासाठी तुम्ही ते एक रूम स्मार्ट बनवण्यासाठी तुमच्या मनातल्या तुमच्या डोक्यातल्या आयडिया नेमका काय खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा कारण जेव्हा आम्ही क्लाइंट बरोबर बसतो तर हेच क्वेश्चन असतो की आता कुठलं लाईट टाकायचं किंवा कुठले कुठले पॉइंट्स आपण ऑटोमेशनवर करायचे सो एक आहे की जेव्हा आपण लक्झरी म्हणतो आपल्याला एक फंक्शनॅलिटी पण बघावी लागते तेव्हा ओब्विस सो मी सजेस्ट करेन की आधी जे तुमचे मेन लाईट्स आहे ज्या तुम्ही एक एकदा ज्या जे रूममध्ये जेव्हा शिरले तर सगळ्यात आधी जे लाईट्स तुम्हाला पाहिजे दॅट शुड बी ऑन ऑटोमेशन फॉर फर्स्ट फॅन आपली नेसेसिटी आहे हे डेफिनेटली यू शुड पुट ऑन ऑटोमेशन आता हे सगळे झाल्यावर जे सेकंडरी आयटम्स आहे सो so, तुम्ही इनडायरेक्ट लाईट वापरताय तुम्ही लॅम्प वापरताय uh, हे सगळं आपण सेकेंडरीवर करू शकतो टर्शरी hmm. म्हणजे आता आपला ए सी आहे कर्टन्स आपण कर्टन सुद्धा ऑटोमेशनवर करू शकतो सो yes, so, uh, पण दॅट इज नॉट अ नेसेसिटी सो hmm. अगेन so, जसं तुम्ही म्हणाले की काय करू शकतो सो so, आपण सुरुवात अशी आणि सेग्रीगेट असं करू शकतो की आपली प्रायोरिटी काय आहे आणि आपण लक्झरीवर uh, कुठे स्पेंड करू शकतो मग त्याच्यानंतर आपण ओव्हरऑल जे रूमचं ॲम्बियन्स आहे जसं अमृता बोलले की मूड लाईटिंग असते सो देन वी कॅन हॅव अ कॉम्बिनेशन की आपण एका स्विचवर जेव्हा आपल्याकडे पार्टी असेल तर आपण फक्त ते स्विचेस ऑन करायचे सो हे सगळं आपल्या लाईफस्टाईलवर डिपेंड करतो की आपल्याला काय गरज आहे स्टँडर्डायझेशन नाही करू शकत की हे हे पाच पॉईंटच आपण करू शकतो किंवा दहा आपली प्रायोरिटी काय आहे आपली लाईफस्टाईल काय आहे आपल्या घरी कोण येतो आपण स्वतःसाठी करतोय की आपण लोकांसाठी की हां कोणी आलं तर अप्रिशिएट करावं आपलं घर कसं आहे अरे वा तुम्ही एवढं स्मार्ट ऑटोमेशन केलंय सो दॅट इज ऑल अबाउट युअर प्रायोरिटी अगदी बरोबर अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की घरात जर कोणी आलं तर त्यांना आल्यासारखं वाटलं पाहिजे <laughs> आणि त्यांनी आपल्या घरातनं गेल्यानंतर आपलं नाव काढलं पाहिजे किंवा <laughs> त्यांनी कौतुक केलं पाहिजे त्यांनी चार लोकांना सांगितलं पाहिजे की आम्ही शिवांगीच्या घरी जाऊन आलो <laughs> 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 नक्कीच <नक्तिस। laughs> अमृताजी मला सांगा की शहरी भागातल्या लोकांमध्ये हा अवेअरनेस आहे की त्यांच्या घरी जर कोणी येऊन गेलं तर त्यांनी नाव काढावं वगैरे हा एक म्हणजे गमतीचा भाग पण आहे आणि ते खरं पण आहे प्रत्येकालाच वाटतं तर ग्रामीण भागातल्या लोकांची मात्र मेंटॅलिटी थोडीशी वेगळी असते ते एवढे अवेअर नसतात तर तो अवेअरनेस या सगळ्या बाबतीत त्यांच्या मनात यावा म्हणून तुम्ही काय सांगाल uh, मी एक खूपच साधारण एक्झाम्पल देईल त्यासाठी hmm. की जसं आपण आधी घरकाम जेव्हा करायचो किंवा चटणी बनवायचो काही मसाले बनवायचो सगळं hmm. हाताने असायचं hmm. त्यात किती वेळ जायचा त्यात किती एनर्जी त्यात किती मॅन पॉवर कन्झ्युम व्हायचा आणि आता आलंय मिक्सर सो हा खूप कॉमन गोष्ट झाली आहे जी पूर्ण गावात खेड्यात सुद्धा ही गोष्ट अवेलेबल आहे म्हणजे नोबडी इज अन अवेअर ऑफ ग्राइंडर मिक्सर या गोष्टीसाठी तर त्यांना तो, तो डिफरन्स तिथे कसा करून येतो तर सेम डिफरन्स आपण थ्रू द एक्झाम्पल ऑफ अवर डेली अप्लायन्सेस जे आपण डेव्हलपमेंट मध्ये आलेलो आहे ते आपण होम साठी एक्सप्लेन करू शकतो की तुम्ही तुमची लाईफ सिम्पल uh, वेनी तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करून ऑटोमायझेशननी हो, आट, कसं सिम्प्लिफाय करू शकता hmm. तुम्ही तुमचं टाइम कसं सेव्ह करू शकता या गोष्टी का महत्वाच्या आहेत प्रायोरिटी अनुसार जसं hmm. शिवांगी मॅडम म्हणलं की प्रायोरिटीज काय आहेत आपले आणि त्याच अनुसार तुम्ही आता जसं गावाखेड्यात चोऱ्या होतात काही डकेती होतात right. तर तुम्ही सिक्युरिटी सिस्टीम तिथे म्हणजे सुरुवात प्रायोरिटी गावाखेड्यात तिथेही असू शकते की हाऊ यू कॅन सिक्युअर युअर ओन हाऊसेस स्मॉल फार्म्स असतात तर ह्या ह्या गोष्टीत तुम्ही त्यांना प्रचार करून अवेअर करून त्यांना एज्युकेट करून आपण नक्कीच सांगू शकतो इंटिरियर डिझायनर याच्यामध्ये कशा प्रकारे आपला रोल प्ले करतो म्हणजे डिझायनिंग आणि साईड एज्युकेशनचं सा रोल प्ले करतो म्हणजे सगळं साईडवर काटली तुमच्या एक ऑफिस बनवायची असेल त्या ऑफिसच्या पूर्ण इंटिरियर डिझायनिंग म्हणजे सगळं डिझाईनचं वा पार्ट आलं त्याच्यामध्ये ऑटोमेशनचा पण पार्ट आला काय काय ऑटोमेशन करायचं आहे त्याच्यामध्ये एम डी चेअरमॅनची केबिन असेल त्याच्यामध्ये आपण ऑटोमेशन करू शकतो बाकीच्या स्टाफ एरिया असेल त्याच्यामध्ये ऑटोमेशन नाही करायचं म्हणजे त्याच्या वेगळे प्रकार आहे म्हणजे त्याला डिवायजीस म्हणजे त्याला कॉन्फरन्सीस करायचं असेल ते पण ऑटोमेशनमध्ये होतं आहे तर ते सगळं खूपच त्याच्यामध्ये झालं डिझायनिंग बद्दल मला तर आर्किटेक्ट तुम्ही आहात आणि त्याविषयी पण मला जाणून घ्यायला आवडेल की ऑटोमेशन मध्ये आर्किटेक्टचा रोल कसा असतो म्हणजे कशा प्रकारे तुम्ही सांगायला गेले की इंटिरियर डिझायनर आणि बिंग एन आर्किटेक्ट इफ इफ आपण होम ऑटोमायझेशन बद्दल बोललो तर खूप काही मोठा डिफरंट रोल नाही आहे म्हणजे ऍट दी एंड ऑफ द डे जेव्हा तुमचं सिव्हिल काम संपतं तेव्हा मग हे सगळं ऑटोमायझेशनचा पार्ट सुरू होतो जेव्हा इंटिरियर स्टार्ट होतो hmm. तो बिंग एन आर्किटेक्ट माझं म्हणजे ऑनेस्ट ह्याच्यामध्ये हे उत्तर असणार आहे की गायडिंग माय क्लायंट इन अ राईट वे hmm. सो हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आता वायफाय आणि ऑटोमाइज फ्रीज पण यायला लागलेत सो hmm. समटाइम्स so, आय फील की इज देर नीड ऑफ एव्हरीथिंग टू बी ऑटोमाइज प्रत्येक गोष्ट ऑटोमाइज केली पाहिजे का hmm. आणि hmm. मग तिथे माझा रोल खूप इम्पॉर्टंट होतो टू गाईड इट इन अ राईट वे ग्रेट शिवांगी मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आ, होम ऑटोमेशनकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा तो किती बदलला आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी आणि आता काय फरक जाणवतो हो जसं आपण मोबाईल बघितलं की मध्ये जेव्हा मोबाईल आलेला तर आउटगोईंग वॉज एक्सपेन्सिव्ह इनकमिंग वॉज इवन चार्जेबल आता ते टेक्नॉलॉजी आणि ऑप्शन्समुळे एव्हरीबडी हॅज ॲट लिस्ट टू मोबाईल सो तसं सेम ऑटोमेशनबद्दल पण झालं आहे की जेव्हा हे नवीन आलेलं तेव्हा इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह सो ओन्ली इट वॉज ॲक्च्युली प्रेव्हलेंट इन द लक्झुरियस क्लास पण आता कसं आहे रेट्रोफिट सोल्युशन जे मी बोलले आय फाय प्रो स्विच आहे तर असेच जे ऑप्शन्स आहे त्याच्यामुळे एनिबडी कॅन अफोर्ड आता uh, जसं आपण आधी पण डिस्कस केलं की दहा हजारापासून तुम्ही सुरू करू शकता hmm. तुम्ही प्रत्येक स्विचला ऑटो आटु, ऑटोमाइज करू शकता सो इट इज लाईक तुम्हाला अगदी श्रीमंत व्हायची गरज नाही आहे इफ यू हॅव अ लिटल बजेट ऑल्सो स्टील यू कॅन एन्जॉय दॅट बिलकुल नक्कीच खरं तर एका महत्त्वाच्या विषयावर आज आपली चर्चा झालेली आहे आणि पुढच्या वेळी देखील एक महत्त्वाचा होम डेकोर हा विषय घेऊन आपण येणार आहोत तर तुम्ही इथं कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे तिघांचे अगदी मनापासून आभार तर जीएम प्रेझेंट्स मॉडर्न होम या कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह हो होम डेकोर हा आपला पुढचा विषय असणार आहे तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार